आहे. अशा कर्तव्य दक्ष कर्मचाऱ्यांना विलीनीकरणाची गरज नाहीये. त्यांचा पगार त्यांना भागतो, त्या पगारावर त्यांचं ऍडजस्टमेंट होतं, तर सरकारवर ज्यादा बोजा पडू नये म्हणून त्यांना विलीनीकरणापासून वंचित ठेवण्यात यावं आणि आहे त्या पगारावरच त्यांना ठेवण्यात यावं म्हणून आपल्याकडून एक यादी तयार करण्यात येते आणि ती यादी खरी आहे. कारण आझाद मैदानावर मी मंदाकिनी कराड तुमच्याशी बोलत आहे आणि ही यादी प्रत्येक आगारातून सदावर्ती सरांकडे देण्यात यावी. जे कर्मचारी असो किंवा अधिकारी असो किंवा तुमच्या डेपोत तुमच्यासोबत काम करणारी कर्मचारी जे आज कर्तव्यावर आहेत त्या सर्वांची यादी अशा प्रकारे देण्यात यावी सदावर्ती सरांकडे. आणि हे सत्य आहे, कोणाला खोटं वाटत असेल तर मला फोन करून विचारू शकता. ही यादी खरेच खरोखरच बनवायची आहे आणि अशी बनवून द्या. त्याचं काम चालू आहे सध्या, कारण लढतोय आम्ही, मरतोय आम्ही. चार्जशीट आमच्या नावचं, निलंबन आमचं, सेवा समाप्तीच्या ऑर्डर आमच्या आणि विलीनीकरण आईचं बसून खाऊन हा कुठला न्याय? तर आंध्र प्रदेशच्या धर्तीवर, तमिळनाडूच्या धर्तीवर विलीनीकरण नव्हे. तमिळनाडूमध्ये जे कर्मचारी संपामध्ये दुखवट्यामध्ये होते त्यांचंच विलीनीकरण झालं होतं आणि जे कर्तव्यावर होते त्यांचं आजही झालेलं नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये हवंय आपल्याला आणि म्हणून हे सर्वांनी करा. सर्वांना कळकळीची विनंती आहे. अडीच मिनिटं झाला सर, आपण सेम टाईम.